मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं आता अर्ध्याहून अधिक भरली आहेत आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांनी यंदा अक्षरशः तळ गाठलेला होता. त्यामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट मुंबईकरांवर घोंगावत होतं. मात्र जुलैमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे आता धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 53.12% इतका पाणीसाठा आता जमा झालेला आहे. धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडतोय. धरण क्षेत्रातल्या डोंगरामधून 7 धरणांची पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती 14,47,000 दशलक्ष लिटर इतकी आहे आणि या तुलनेमध्ये सध्या 7 धरणांमध्ये 7,68,847 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हे पाणी शहराला आता 192 दिवस पुरेल एवढं आहे. थंडी लागली आता.